तर मिरची मसाल्याचे दिवस आहेत. सगळीकडे बायकांची हीच रेलचेल चालू असणार, मिरच्या मार्केटमधून आणणं, त्या सुकवणं, वाळवणं आणि त्यांची देठं काढणं. तर देठं काढणं म्हणजे हातांना प्रचंड त्रास, हो की नाही? म्हणजे हातांना प्रचंड जळजळ होते संपूर्ण मिरच्यांची देठं काढेपर्यंत. तर अशावेळी आपण काय करू शकतो की आपली हातांची जळजळ होणार नाही, आणि खूप जर जास्त प्रमाणात मिरच्या असतील ना तर देठं काढता काढता बोटांची जी पेरं असतात ना ती सुद्धा दुखायला लागतात. तर आपण काय काळजी घेऊ शकतो की आपल्याला जास्त खूप अशी जळजळ होणार नाही आणि आपले बोटंसुद्धा तर दुखणार नाही, आणि ह्या मिरच्यांची हात जर आपल्या शरीराला दुसरीकडे कुठे लागले तर जळजळसुद्धा होणार नाही, ह्या सगळ्यांपासून कसं वाचायचं, तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. तुम्हाला मी 2-4 टिप्स सांगणार आहे. तर मार्केटमध्ये मेडिकलमध्ये मिळतात ते हँडग्लोव्ज आणायचे आहेत जे डॉक्टर लोक वापरतात, आणि हे हँडग्लोव्ज वापरून मिरच्यांची देठं काढायची आहेत. याने ना बराचसा फरक पडतो, म्हणजे ना हातांची जळजळ खूप कमी होते आणि ना फटाफट हे मिरच्यांची देठं काढून होतात. तर मार्केटमध्ये असे हे हँडग्लोव्ज खूप स्वस्त मिळतात आणि खूप उपयोगाचे सुद्धा ठरतात. तर मिरच्या तुम्हाला देठं काढायची असतील तर तुम्ही हे नक्की आणा, आणि खूप त्रास कमी होतो याने. पण मिरच्या जर खूप जास्त प्रमाणात असतील ना तर हे हँडग्लोव्ज थोड्या वेळाने फाटतात, म्हणजे बोटांच्या साईडला ते फाटतात आणि मग पुन्हा बोटंसुद्धा दुखायला सुरुवात होते आणि पुन्हा हातांची जळजळ ती आहे ती होतेच. तर त्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे, तर हँडग्लोव्ज आपल्याला घालायचेच आहेत पण आपल्याला घ्यायचं आहे पकड. तर घरामध्ये कुठलाही पकड असेल ना, तर माझ्याकडे हा पकड आहे, तर याने पटापट काढून होतात, म्हणजे अगदी बोटांना पण त्रास नाही, हँडग्लोव्ज पण फाटणार नाही, अगदी फटाफट हे काढून होतात. मार्केटमध्ये देठे काढलेल्या मिरच्यासुद्धा थोडेफार पैसे एक्स्ट्रा भरून मिळतात, पण काय होतं ना त्यांची जी देठं काढलेल्या मिरच्यांमध्ये जी बिया असतात ना ते गळून पडलेले असतात, आणि मग ती जी मिरची आहे ना तिचा मसाला इतका काही टेस्टी होत नाही. मिरच्यांमध्ये बिया असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मिरच्यांना देठ असलेल्याच मिरच्या घ्यायच्या आहेत. तर बघा पटापट मिरच्या सगळ्या काही झालेल्या आहेत. आता मी हँडग्लोव्ज बाजूला करते तर मला खूप काही जास्त त्रास होत नाही आहे. पण जर तुम्हाला त्रास झाला, म्हणजे हे मिरच्यांचे जे हात आहे शरीराला दुसरी कुठेतरी लागले तर खूप जळजळ होते, तर त्यापासून वाचण्यासाठी अगदी देशी जुगाड म्हणजे खोबऱ्याचं तेल. आधी हात ना स्वच्छ धुवायचे, कपडे धुवायच्या साबणाने हात अगदी स्वच्छ धुवायचे. त्यानंतर पॅराशूट तुम्ही कोकोनट ऑइल लावू शकतात किंवा बॉडी लोशन लावू शकतात, याने जळजळ खूप कमी होते, म्हणजे नाहीच होत. अगदी 2 सेकंदामध्ये तुमचा जो काही त्रास आहे ना तो संपणार आहे, जळजळपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. तर ही ट्रिक आहे मिरच्यांची देठं काढायची, आणि जी अंगाची आगाग होत असेल ना तर त्याच्यापासून वाचण्याची. तर बस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि कोणाला गरज असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा. माझे मसाल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. बाय बाय, थँक्यू.